हा स्क्रिप्ट आमचीच असल्यामुळे, दोघंच लेखक असल्यामुळे आम्हाला असं काही म्हणजे लिहितानाच दिसत होतं व्हिज्युअल जे काही होईल वगैरे. बरोबर. आणि मुद्दा असा होता की जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे, एक अशा घटकाबद्दल आहे ज्याबद्दल कोण बोलत नाही. ऍक्च्युली टेन्शन फ्री फक्त आता या स्पर्धेपुरतं झालोय, पण आता पहिल्यानंतर जबाबदारी अजून वाढते, सो पुढे पण ही कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही अजून एफर्ट्स लावू, आणखीन थोडेफार दम लावू, प्रयत्न करू. म्हणजे सुरुवातीला आमचं पण पहिलं दिग्दर्शन असल्यामुळे आम्हाला पण थोडी भीती होती, आणि तो पण होता त्याला पण भीती होती, पण त्याने आम्हाला, आम्ही त्याला एकत्र असं सावरून घेऊन झालंय सगळं. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. गेले 3 दिवस अहमदनगर महाकरंडक स्पर्धा खरंच खूप दमदार आणि रंगतदार पद्धतीने रंगली होती. 3 दिवस तात वेगवेगळ्या विभागातून खूप सारे कॉलेजेस आले, खूप सारे नाट्यसंस्था आल्या, आणि त्यांनी इथे बक्षीस मिळेल का नाही ही अपेक्षा न ठेवता फक्त आपली कला या व्यासपीठावर सादर करावी याच उद्देशाने ते आलेले. आणि त्याच निमित्ताने काल ज्या नाटक कंपनीने किंबहुना मित्रांनी ज्या कॉलेजने काल दिवसभरामध्ये जो डंका गाजवला आहे तोच डंका किंबहुना एवढ्या महिन्यात, एवढ्या महिन्याची मेहनत, या सगळ्या मेहनतीचे श्रेय आज त्यांना पोच पावते म्हणून आज मिळाले आहे. खालसा कॉलेज माझ्यासोबत आहे, जे हा जो आनंद, ही जी मेहनत आहे ना, ह्याच्या मागे किती महिन्याचे कष्ट आहेत, दिग्दर्शकांकडून किती शिव्या पडल्यात, किती ओढा पडला, हे सगळं आपल्याला कळणार आहे. दिग्दर्शकांचं खरंच तुमच्या दोघांचं अभिनंदन, तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. थँक्यू. काय सांगशील, किती महिन्याची मेहनत आणि किती घरच्यांचे राग रुसवे, घरच्यांकडून शिव्या, एवढं सगळं करून सुद्धा आता आपल्या हातामध्ये महाकरंडक, ह्या 11व्या वर्षाचं महाकरंडक तुझ्या हातामध्ये आलंय, तुझ्या संपूर्ण टीमच्या हातात आलाय, किती भारी वाटतं, काय सांगशील? भारी वाटतं ऑब्व्हियसली. आम्ही गेल्या वर्षी दुसरे आलेलो महाकरंडकला, सो यावर्षी पहिला आलो तर ऑब्व्हियसली ग्रोथ आहे. आणि सुरू आम्ही आय एन टीला एकांक्या बसवायला गेली 2 वर्षापूर्वी. आम्ही या कॉन्सेप्टवर काम करायला, दोन वर्षापूर्वी आम्ही या कॉन्सेप्टवर काम करायला सुरू केलेलं. आणि आम्ही दोघंच नाही तर सगळ्या मुलांनी, आमचे दादा आहेत कुणाल दादा, सिद्धेश आहे जो 19वा लेखक आहे तो, आणि बरेच असे लोक मिळून, सगळ्यांनी मिळून ती कॉन्सेप्ट डेव्हलप केली. बरोबर. आणि मग त्यानंतर एवढी मुलं, आणि आमच्याकडे खालसाकडे एवढी टीम नव्हती, सो पहिल्यांदा खालसाने मॉब्सचं काहीतरी केलं, सो बरं वाटतंय, छान वाटतं, काही वेगळं केलं, आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर केलं काही, सो छान वाटतं. नाही, एक असं प्रत्येक दिग्दर्शकाचं असं असतं की जेव्हा जेव्हा आपण एखादी आपल्या हातामध्ये स्क्रिप्ट येते, मग ते नाटकाचे असू दे, सिनेमाचे असू दे किंवा वेबसिरीजचे असू दे, जेव्हा स्क्रिप्ट येते ना तेव्हा दिग्दर्शकाला कळालेलं असतं स्क्रिप्ट वाचनच की भाई ह्याचं काहीतरी घडणार आहे का काहीतरी बिघडणार आहे. काय सांगशील, काय असा स्क्रिप्ट मधला ट्रिगर पॉईंट तुला वाटला की नाही बाबा ह्या स्क्रिप्टवर आपल्याला काम करणंच आहे? हा स्क्रिप्ट आमचीच असल्यामुळे, दोघंच लेखक असल्यामुळे आम्हाला असं काही म्हणजे लिहितानाच दिसत होतं व्हिज्युअल जे काही होईल. बरोबर. आणि मुद्दा असा होता की जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे, एक अशा घटकाबद्दल आहे ज्याबद्दल कोण बोलत नाही, नाटकाबद्दल जास्त होत नाही त्या लोकांबद्दल, सो म्हणून असं वाटलं की ते बोललं गेलं पाहिजे. आणि कंटेम्पररी विषय आहे, एम्प्लॉयमेंट हा मोठा प्रॉब्लेम आहे, अगदी, सो त्यावरती आपण बोलतोय, मार्जिनलाइज सेक्शन बद्दल आपण बोलतोय, सो त्यामुळे करावं असं वाटत होतं. आणि लिखाणातूनच आम्हाला वाटलं की बाबा असं असं होईल, असं असं होईल. आणि सिनियरशी बरीच मदत झाली, आम्ही दोघं पहिल्यांदाच करत होतो, सो आमच्या दोघांपेक्षा आता आम्ही दोघं घेतोय ट्रॉफी, पण सगळ्यांची आणि आमच्या सगळ्या सिनियरशी, कुणाल दादा, बाब्या दादा, सिद्धेश आणि बाकी सगळे असे आहेत बरेच, त्यांना सगळ्यांचं मिळून त्यामुळे हे आम्हाला मिळालं. एवढंच बरं, तर मला याच एकांकिकेचा दुसरा दिग्दर्शक जो बोलतोय की माझा आवाज बसला, आवाज बसला असा आहे, मला त्याच्याकडे यायला, तुला विचारायला आवडतंय, किती रिलॅक्स वाटतं की हसला फायनली झाली, काल आपली एकांकिका पार पडली, त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं सुद्धा प्रेशर असतं, भले तुम्ही जो आत्मधे दंगा करत होता, कल्ला करत होता, पण मध्ये मनामध्ये काहीतरी मिळायला पाहिजे यार. फायनली आता टेन्शन फ्री झालायस की नाही, की पुढच्या वर्षी अजून दमदार पद्धतीने यायचं आहे, काय सांगशील याबद्दल? नाही, ऍक्च्युली टेन्शन फ्री फक्त आता या स्पर्धेपुरतं झालोय, पण आता पहिल्यानंतर जबाबदारी अजून वाढते, सो पुढे पण ही कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही अजून एफर्ट्स लावू, आणखीन थोडेफार प्रयत्न करू. म्हणजे हे खरं आहे का, असं बोलतात की दिग्दर्शक आणि लेखक कधीच जास्त बोलत नाही, हे पट्ट आहे का, खरं आहे का? बरं, मग आता सिम्पल प्रश्न, एकदम सिम्पल, कॅज्युअल एकदम, किती शिव्या? जसं मी बोलत नाही तसं मी असतं शिव्या वगैरे, मुलं शाणी आहेत, ऐकतात. अरे खरंच शाणी आहेत मुलं ना, म्हणजे तो सुद्धा उत्तर द्यायला थोडं मागे पुढे करतो. ऐकतात ऐकतात, थोडी मस्ती तर होते. बरं, जी आपली एकांकिका काल पार पडली त्याच्या आपला मुख्य कलाकार साकार देसाई कुठे आहेत? मुख्य कलाकार तो वरती जजेस सोबत बोलतोय. बरं, त्याच्या संदर्भातच मला विचारायला आवडेल तुला, तुलाच प्रश्न विचारतो किंबहुना तुमच्या संपूर्ण टीमला मी विचारतो,
ज्यावेळेस असं पात्र आपण साकार करत असतो ज्या पात्राची पार्श्वभूमी आपल्याला माहितीच असते, पण जोपर्यंत ते पात्र आपल्याला अकस्मात येत नाही किंवा मुक्याचं पात्र असू दे किंवा अजून कोणतं पात्र असू दे, जोपर्यंत ते पात्र आपण जगत नाही तोपर्यंत ते आपण चांगल्या पद्धतीने स्टेजवर परफॉर्म करू शकत नाही. कितपत मेहनत घ्यावी लागते अशा पात्रांना आपल्यामध्ये अंगीभूत करायला आणि स्टेजवर परफॉर्म करायला? ऍक्च्युली साकारची म्हणायला गेलं तरी ही पहिलीच एकांकिका आहे, सो त्यामानाने त्याला तिने खूप ते सुंदररित्या पेलवलंय. म्हणजे सुरुवातीला आमचं पण पहिलं दिग्दर्शन असल्यामुळे आम्हाला पण थोडी भीती होती आणि तो पण होता त्याला पण भीती होती, पण त्याने आम्हाला आम्ही त्याला एकत्र असं सावरून घेऊन झालंय सगळं. तो आणि तो मुलगा खूप जेन्युइन आहे, तो करतो तालीम ना. खरंच एकंदरीत या सगळ्यांचा जो जोश आहे, जो जल्लोष आहे, एवढा मेहनत दिवसाच्या महिन्याची जी मेहनत आहे ती खरंच त्यांच्या चेहऱ्यावरून कळून येते. आणि मित्र बोलीन की प्रेक्षकांकडून मिळालेली ही पोचपावती आहे तुमच्यासाठी. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या टीमचं धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वर्षासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आपलं एकदा स्लोगन होत जाऊ द्या. खालसा कॉलेज